नमस्कार मित्रांनो, मी तन्मय गावकर मालवणातलं गावकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज रात्री पहिल्यांदा विषय रात्रीचा व्हिडिओ करतोय. तर मित्रांनो, आज असा सप्तो असा सध्या नोव्हेंबर महिन्यात आणि डिसेंबर महिन्यात हरिनाम सप्तो असता, तर आमचं समोर या आणि आज असा मालडीचा मालवण गावचा सप्तो हा तो 7 दिवस असता. तर 7 दिवसात आमकां चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीचा चिठ्ठी म्हणजे एक सगळ्यांना बोलावणं असता, जे आता तुमच्याकडे त्यांच्याकडे आम्ही जातो आहोत, ते नंतर आमच्या सप्ते घेतले आहेत, तसं असता. प्रत्येक गावातले कोणतरी येऊन आमच्याकडे करून जातलो. तर तुमका मी आमच्या सप्त्याचं पण व्लॉग बनवतेला आहे. तर आणि आजच्या व्लॉगमध्ये तुमका कसं वाटलो ते माका नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज आमचे म्हणजे आमच्या मंडळाचे बुवा रघुनाथ गावकर यांना आता आम्ही सगळी म्हणजे माहिती विचारून घेऊया, कसे काय असतात आमचे प्रोसिजर. हे बघा, रघुनाथ गावकर बुवा नमस्कार. मी रघुनाथ गावकर, शिरवंडे पिंपळवाडी आदिनाथ प्रासादिक भजन मंडळाचा बुवा आहे. आणि खरोखरच तन्मय गावकर हे चांगली प्रगती या ठिकाणी करताना दिसत आहेत, आपल्या मालवणातलो गावकार म्हणून. आता पुढची माहिती म्हणजे काय, तर आज साप्ताहिक निमित्त एक सप्ताह असतो, त्या 7 दिवसांचा, काही ठिकाणी 7 दिवसांची जत्रा असते, काही ठिकाणी एका दिवसाचा असतो. मग त्याविषयी थोडीफार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. बघा, प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळे पद्धती असतात प्रत्येक गावात. तर आमच्या गावातली अशी प्रथा आहे की सकाळी एक टायमिंग दिला जातो प्रत्येक वारकऱ्यांना, तिथे ते चिठ्ठी वगैरे उडवून आपल्याला नंबर वगैरे दिला जातो, किंवा काही गावांमध्ये असं आहे की नारळ वगैरे नंबरला ठेवावा लागतो. मग अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी वातावरण चालतं. त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी आमचा एक माणूस, आमचा एक प्रतिनिधी मालडी या गावामध्ये पाठवला होता, त्यांनी नारळ ठेवून आज आम्हाला दुसरा नंबर या ठिकाणी दिला आहे. 9 वाजल्यापासून चालू होतं. तुम्ही खरोखर पहा, तुम्हाला आवडेल. याच्या पुढचा व्हिडिओ खरोखर तन्मय गावकर यांनी व्यवस्थितरित्या आपल्यापर्यंत पोचवण्याचं जे हे कार्य, महान कार्य घेतलेलं आहे, तुम्हाला हे आवडेल. आणि ज्यांनी हे बघितलं आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. बाकी
मित्रांनो, असा होता आजचा डेली ब्लॉग, ज्यामध्ये आपण खूप मजा केली. मालवणगावी गेलो, त्यामध्ये आपण दिंडी भजन नाचलं. आणि दिंडी भजन म्हणजे काय असतं हे तुम्हाला आता माझ्या व्हिडिओमध्ये बघून समजलंच असेल. तर मित्रांनो, आज 15 नोव्हेंबर आहे. 15 नोव्हेंबरला आमच्या शिरवंडे गावचा सप्तो हा. जर कोणी यांची असणारी तरी या आमचं शिरवंडे गावचा सप्तो बघा. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचं दिंडी भजन आवडलं तर तुम्हाला हवं असेल तर आम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो आणि थंबनेलवर पण फोटो लावतो. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खालची बाजूची बेल आयकन दाबा विसरा नको.